काही व्यापाऱ्यांनी लायसन या ठिकाणी दिलेलं आहे, मला वाटतं काल 25, 26, 27 लायसन फक्त या ठिकाणी आलेले, अजून बरेच व्यापाऱ्यांनी दिले नाही. त्यांची काय भूमिका आहे ते लिलावसभा घेऊन आलेलं, त्यांच्यावर जे पत्र DDR साहेबांनी दिलं त्या पद्धतीने कारवाई करायची. तेच ना, भूखंडाची जागा असेल आणि ते जर लिलावात सहभागीच होणार नसतील तर ते आम्हाला ते मार्केटला जमा करून घ्यावं. शेवटी मार्केट कमिटीने जरी त्यांना जागा उपलब्ध दिली किंवा गाळे कुठं दिली असतील तर ते शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतात, ते सोयीसुविधांकरता दिले आणि ते काम जर होणार नसतील तर ती शेवटी बाजार समिती जमा करणार. 36 व्यापारी जवळपास या पद्धतीचे आहे की त्यांना जागा किंवा हे दिलेले. हा ठीक आहे ना, आता कारवाई म्हणजे कारवाई करायला काय, आम्ही लगेच आता नोटीस तयार आहे, लगेच नोटीस पाठवून आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करतो. आणि व्यापारी सहभागी होत नाहीये, जे शेतकरी आहेत त्यांचा कांदा आता घरातच पडलाय, त्यासाठी पर्याय व्यवस्था काय करतोय? जे काही व्यापारी या लिलावात सहभागी होण्याची तयारी असेल त्यांना आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो, मी ते सहभागी व्हावं, ते या दाखवताची सहभागी झाले तर बाजार समितीचा प्रश्न आहे की त्या दृष्टीने परत लिलाव या ठिकाणी पूर्व चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहील. आणि आज जी 12 वाजता मीटिंग आहे त्यामध्ये काय निर्णय होईल त्या पद्धतीने पुढचे निर्णय घेतले जातात. काय काही व्यापाऱ्यांनी लायसन या ठिकाणी दिलेलं आहे, मला वाटतं काल 25, 26, 27 लायसन फक्त या ठिकाणी आलेले, अजून बरेच व्यापाऱ्यांनी दिले नाही. त्यांची काय भूमिका आहे ते लिलावात सहभागी होणार नसतील, त्यांच्यावर जे पत्र DDR साहेबांनी दिलं त्या पद्धतीने कारवाई करायची. तेच ना, भूखंडाची जागा असेल आणि ते जर लिलावात सहभागीच होणार नसतील तर ते आम्हाला ते मार्केटला जमा करून घ्यावं. शेवटी मार्केट कमिटीने जरी त्यांना जागा उपलब्ध दिली किंवा गाळे कुठं दिली असतील तर ते शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतात, ते सोयीसुविधांकरता दिले आणि ते काम जर होणार नसतील तर ती शेवटी बाजार समिती जमा करणार.